रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, चत, ब्युघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर्स सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सदाभाऊ, तुमच्या पोराचं हे वागणं बरं नव्हे. सागर खोत यांच्याकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला तांबवेत मारहाण. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकरी हितावरून टीका केल्याचा राग मनात धरून त्यांचा मुलगा सागर खोत व अन्य चौघा जणांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रवी किरण राजाराम माने राणार तांबवे यांच्या घरात घुसून चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन लाताबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याबाबत रवी किरण माने यांनी कासेगाव पोलीस स्टेशन मध्ये सागर खोत व अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नमस्कार, मी रवी किरण राजाराम माने, युवक आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष, वाळवा तालुका. काल दिनांक 6/9/2021 रोजी रात्री 9 वाजता शेतकरी नेते, रयत क्रांती संघटनेचे नेते सागर सदाभाऊ खोत आणि त्यांचे सहकारी सत्यजित कदम, अभि भांबुरे, स्वप्नील सूर्यवंशी हे सर्व लोक त्यांच्या वेरणा गाडीतून 61/66 नंबरच्या माझ्या घरी आले आणि परवा जी पदयात्रा झाली राजू शेट्टी साहेबांची त्याच्यावरून त्यांना चीड होती आणि मी शेतकरी प्रश्नांच्यावर सदाभाऊंच्या विरोधात बोलतो त्यामुळं त्यांनी माझ्यावर तो राग मनात देऊन घरी येऊन मला जबर मारहाण करायचा प्रयत्न केला. माझ्या घरात घुसले, माझी आई वडील यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला पण प्रसंगावधानानं माझ्या घरी माझे भाऊ, माझे मित्र इथं असल्यामुळं त्यांना जास्त काही करता आलं नाही आणि ते इथून पळून गेले. तर मी सागर सदाभाऊ खोत यांना एवढंच सांगतो की आपला बाप जरी माजी मंत्री असला तरी शेतकरी चळवळीतलं आपण सर्व कार्यकर्ते आहोत. कुणीही कुणाच्या घरी जाऊन कुणाला धमकी देणे हे शेतकरी चळवळीच्या नेत्याला शोभत नाही आणि याबद्दल मी कालच रात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR केलेला आहे आणि मला जी मारहाण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल ते कसे आले आणि काय झालं त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो. माझ्या घराच्या बाहेर आले ते, त्यांचे चप्पल्स वगैरे तर अजून पडलेले आहेत, माझी स्कूटी फोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी, मी तुम्हाला दाखवतो. ही माझी स्कूटी आहे, रात्री त्यांनी येऊन फोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे चप्पल्स पडलेले आहेत, हे माझं जुनं घर आहे. याबाबत कासेगाव पोलिसात घरात घुसून मारहाण करणे, शांतता भंग करणे व धमकावणे असे विविध गुन्हे खोत याच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आहेत. याबाबत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी वज्रधारीशी बातचीत केलेली आहे. काय म्हणतात खराडे पाहूयात. आमदार सदाभाऊ खोत यांच्या गावगुंडाने काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तांबव्यातील कार्यकर्ते रवी किरण माने यांना घरात घुसून बेदम मारहाण केलेली आहे. ही मारहाण केवळ सोशल मीडियावरती राजकीय टीका सहन न झाल्यामुळं ही करण्यात आलेली आहे पण ही गुंडगिरी स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही. सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत सुद्धा या मारहाणीमध्ये होते, त्यामुळे सागर खोतसह त्यांच्या सगळ्या गावगुंडांना त्वरित अटक करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सदाभाऊ खोत यांच्या घरावर मोर्चा काढेल. स्वाभिमानी शेतकरी संघटना हे हातावर हात ठेवून बसणारी नाही, त्यामुळे या घटनेला जशास तसं उत्तर देऊ. ही गुंडगिरी थांबवा. शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना ही गुंडगिरी शोभत नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा आहे की सदाभाऊ या कार्यकर्त्यांना तुम्ही थांबवलं नाही तर आपल्या घरात घुसून आपल्या घरावरतीच स्वाभिमानी शेतकरी संघटना चाल करेल. संकेत पाटील, तासगाव.